नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या देवघरात अनेको मूर्ती असतात अनेको वस्तू असतात ज्यामुळे आपल्याला सकारात्मकता मिळते ज्यामुळे आपल्या घरात राहणाऱ्या रह लोकांना फायदा होतो लाभ होतो मित्रांनो देवघर अशी एक जागा असते जिथून आपल्याला दैवीय शक्ती मिळते सकारात्मकता मिळते चांगली ऊर्जा मिळते मित्रांनो ह्याच देवघरात म्हणजे खास करून तुमच्या देवघरात जर ही वस्तू तुम्ही ठेवली तर चमत्कार नक्की होईल मित्रांनो ही वस्तू खूपच चमत्कारी खूपच शक्तिशाली असते म्हणून ही वस्तू आपल्या देवघरात आपण ठेवायलाच पाहिजे आपण शंख ठेवतो कवडी ठेवतो श्रीयंत्र ठेवतो किंवा कुबेर यंत्र ठेवतो अनेको मूर्ती ठेवतो त्यासोबत तुम्ही ही वस्तू नक्की तुमच्या देवघरात ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ या वस्तूचे पूजन करा आता ही वस्तू कोणती आहे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल लक्ष्मी मातेचा फोटो लक्ष्मी मातेच्या फोटोमध्ये तुम्हाला दोन हत्ती दिसतील किंवा आपण देवांचे अन्य फोटो बघतो तिथेही आपल्याला दोन हत्ती दिसतात तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या घरात देवघरात सुद्धा बघितली असेल तिथे हत्ती असतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या देवघरात दोन किंवा एक हत्ती ठेवायच्या आहेत हत्तीच्या तांब्याच्या पितळाच्या चांदीच्या मूर्त्या मिळतात तशीच एक किंवा दोन तुम्हाला पटेल तुम्हाला आवडेल तशी एक मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मूर्ती तुमच्या देवघरात तुम्हाला स्थापन करायची आहे हत्तीची मूर्ती हत्तीने घरात शुभता येते आणि घरात सुखसमृद्धी नांदते बरकत राहते सकारात्मकता राहते चांगली ऊर्जा आपल्याला तिथून मिळते म्हणून तुम्हाला एक हत्तीची तांब्याची पितळाची चांदीची जी जमेल ती मूर्ती घ्यायची आहे एक हत्ती घेऊ शकतात किंवा दोन हत्ती घेऊ शकतात एकदम मोठे नाही घ्यायचे एकदम छोटेसे एक, एक, छोटे एक किंवा दोन इंचे ज्याची साईज असेल तेवढा तुम्हाला हत्तीची एकदम छोटीशी मूर्ती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला ठेवायच्या एक हत्ती असेल तर तुम्ही देवांची मूर्त्या जिथे ठेवल्या असेल तिथे तुम्ही ते थे ठेवू शकतात आणि दोन हत्ती जर तुम्ही घेतले तर मग ते आपला जो दरवाजा असतो देवघराचा देवघर असेल तर देवघराचा एक दरवाजा असतो छोटासा त्याच्या आजूबाजूला तुम्ही ते थे हत्ती ठेवू शकतात एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला पण हत्ती नक्की ठेवा रोज त्यांचे पूजन करा याने आपल्याला भरपूर लाभ होतात आणि हा चमत्कार तुम्हाला स्वतःला होईल काहीतरी जीवनात नक्की बदल होईल तर मित्रांनो हत्तीची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरात अवश्य ठेवा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद